कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून नगर परिषदेचा विविध प्रकारचा कर मालमत्ताधारक व गाळे धारकांकडे थकीत आहे यामुळे नगरपरिषद आर्थिक अडचणीत आली असल्याने आता कर वाढीसाठी नगरपरिषद मुदत संपलेल्या गाळेधारकांचा नवीन करार करणार असून या करारामध्ये कर व वा भाडेवाढ करण्यात येणार असल्याचं आहे यामुळे गाळे धारकांवर भाडेवाढीची टांगती तलवार आहे उत्पन्न वाढविण्यासाठी नगरपरिषदेने शहरात विविध ठिकाणी सतरा शॉपिंग सेंटरे बांधली असून यात सहाशे सत्तेचाळीस गाळे आहेत येथे व्यापारी विविध व्यवसाय करीत आहेत तर खुली जागा भाडे तत्वावर कराराने देण्यात आली आहे नगर परिषदेला गाळे धारकांकडून वर्षाला कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळते मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सतत लॉकडाऊन असल्याने व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत यामुळे त्यांनी नगर परिषदेकडे कर व भाडे भरलेले नाही कोट्यावधी रुपयांची थकबाकी असल्याने नगर परिषद अडचणीत आली आहे गाळे धारकांकडून एक कोटी पंचवीस लाखांचा कर मिळतो मात्र पंचेचाळीस लाख जमा झाले असून अद्यापही ऐंशी लाख येणे बाकी आहे तर खुली जागा भाड्याने दिलेल्यांकडून एक कोटी दहा लाखांचा कर मिळतो मात्र तो दहा लाख जमा झालेला असून अद्याप एक कोटी रुपये थकबाकी आहे तसेच गाळ्याचे भाडे असतील खुल्या जागेचे भाडे कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे यामुळे नगर परिषदेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असून विकास कामांवर याचा मोठा परिणाम झाला आहे यामुळे आता नगर परिषदेच्या मुदत संपलेल्या गाळेधारक व खुली जागा वापरणारे व्यापारी यांच्याकडून जादा डिपॉझिट भाडे व कर घेण्याचा विचार सुरू आहे असे झाले तर व्यापाऱ्यांवर भाडे करवाढीची टांगती तलवार आहे मात्र लवकरच नगर परिषदेची निवडणूक होणार असून यामुळे भाडेवाढ करून व्यापाऱ्यांचा असंतोष सत्ताधारी ओढून घेणार की हा निर्णय पुढे ढकलणार याबाबत राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे